सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये शुक्रवार दिनांक 10 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। अचानक आलेल्या पावसाने शहरवासियांची धावपळ उडाली। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात 5 ते 6 ठिकाणी वृक्ष कोसळले। सिन्नर व कळवण तालुक्यातही जोरदार पाऊस झाला, तर चांदवडला वीज कोसळून गाय दगावली। राज्याच्या विविध भागात 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या अवकाळीने नाशिकमध्ये हजेरी लावली आहे। दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी 3 अचानक जोरदार वारे सुटले, तसेच आकाशात काळे ढग देखील दाटून आले। अंबड, सिडको, पाथडी फाटा आदी भागात सायंकाळी 4 सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही भागात वृक्ष उन्मळून पडले होते, तर पावसाच्या आगमनामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली, त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी बत्ती गुल झाली, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे। शहरात सायंकाळी 5:30 1.4 mm पर्जन्याची नोंद करण्यात आली। जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले। चांदवडमध्ये पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कानमांडळे गावात 10 ते 12 घरांचे अंशतः नुकसान झाले, तर कळवण तालुक्यातही पावसाचा जोर अधिक होता। सिन्नर शहर व परिसराला अवकाळीने दणका दिला। बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची भीती आहे। कांदा, भाजीपाला, टोमॅटोसह अन्य पिकांना धोका निर्माण होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात जळगाव वगळता उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। यावेळी 40 ते 50 किमी प्रतिवेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज वर्तवला जातोय। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक।